नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण रेशो म्हणजे काय आणि त्याच्यावर आधारित काही प्रॉब्लेम सॉल्व केले होते. आज आपण रेशोचा पुढचा भाग आहे तो प्रपोर्शन. त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो आपण प्रमाण, इंग्लिशमध्ये प्रपोर्शन. तर प्रपोर्शन म्हणजे काय? दोन गुणोत्तरामधील समानता. दोन गुणोत्तरामधील समानता. प्रपोर्शन म्हणजे काय असतं? तर दोन गुणोत्तरामधील समानता असते. तर इक्वॅलिटी ऑफ टू रेशोज इज कॉल्ड काय? प्रपोर्शन. इक्वॅलिटी ऑफ टू रेशो इज कॉल्ड काय? प्रपोर्शन. ठीक आहे. जेव्हा दोन गुणोत्तर समान असतात तेव्हा गुणोत्तरामध्ये क्रमाने घेतलेली पदे ही प्रमाणात असतात. म्हणजे सपोज जेव्हा ए बी सी आपण हे काय म्हणतो, ए बी आणि सी आणि डी ही चार पदे जर प्रमाणात आहेत तर तेव्हा काय म्हणतो, ए जसे बी इज इक्वल टू काय असतं? सी जसे डी. बघा, ए जसे बी इक्वल टू काय असतं? सी जसे डी. याचाच अर्थ काय? ए जसे बी म्हणजे काय? ए भागिले बी किंवा ए भागिले बी, ए ए डिवायडेड बाय बी म्हणतो आपण त्याला. किंवा या ठिकाणी म्हटलं ए डिवायडेड बाय बी इक्वल टू काय असतं? मग सी इज टू डी इक्वल टू काय? सी छेद डी. सी इज टू डी म्हणजे काय? सी भागिले डी. ठीक आहे. तर याला असं हे करता येईल, तर ए तिरकस जर गुणाकार केला आपण ए ए डी आणि सी बी हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर ए इंटू डी इक्वल टू काय होईल आपलं? बी गुणिले सी. ए डी गुणिले बी गुणिले सी. ठीक आहे. तर यामध्ये ए आणि डी याला काय म्हणतात आपण? अंत्यपदे. जे गुणोत्तरामध्ये शेवटचे दोन पद असते का नाही त्यांना काय म्हणतात आपण? अंत्यपदे. तर ए बी सी डीमध्ये काय होतं? आपलं ए सुरुवातीला आहे आणि डी कसा आहे? आपला शेवटला. बघा, ए सुरुवातीला आहे आणि डी शेवटला आहे म्हणून काय म्हणतात त्याला? अंत्यपदे म्हणतात आपण. आणि सी आणि डी बी आणि सी कसे आहेत? हे मध्ये आहेत त्याच्यामुळं काय म्हणतो आपण त्याला? मध्यपदे. बी आणि सीला काय म्हणायचं? मध्यपदे. तर आपण आठवी नववीला शिकलेला जात तुम्ही की गुणोत्तराचे गुणधर्म काय असतात? व्यस्त क्रिया. जर ए भागिले बी इक्वल टू सी जर बाय डी असेल तर काय असतं? बी छेद ए डिवायडेड बाय डी से डी छेद सी. म्हणजे एच्या ठिकाणी बी घेतला आपण म्हणजे न्युमरेटर डिनोमिनेटरला घेतला आणि डिनोमिनेटर न्युमरेटर घेतला, अंशाच्या ठिकाणी छेद घेतला, छेदाच्या ठिकाणी अंश घेतला. ठीक आहे. कशामुळं? तर अंत्यपदाचा गुणाकार असतो कसा असतो? अंत्यपदाचा गुणाकार बरोबर काय असतो? मध्यपदाचा गुणाकार असतो. त्याच्यामुळं आपल्याला हे करता येतं. बघा, तर व्यस्त क्रिया असती, त्यानंतर नंतर दुसरी एक क्रिया असती एकांतर क्रिया. एकांतर क्रियामध्ये काय असतं? ए छेद बी इक्वल टू काय असेल? सी छेद डी. म्हणजे काय केलं? सी हा इकडं वर गुणिला होता, इकडं आला या समीकरणामध्ये इकडं आला तो, आणि बी आणि सी काय झाले? इंटरचेंज झाले. तर सी खाली आला आणि डी वर गेला. कशामुळं? तर अंत्यपदाचा गुणाकार बरोबर काय असतो? मध्यपदाचा पदाचा गुणाकार. तर जेव्हा दोन गुणोत्तरे समांतर असतात, समान असतात, गुणोत्तरे समान असतात म्हणजे गुणोत्तर म्हणजे काय? ए छेद बी बरोबर काय होतं? आपलं सी छेद डी. हे दोन गुणोत्तरे कसे होते? समान होते. त्यामुळे त्यांच्या गुणोत्तरामधील अंत्यपदाचा गुणाकार हा कसा असतो? मध्यपदाच्या गुणाकाराइतका असतो. अंत्यपदाचा गुणाकार बरोबर काय असतो? मध्यपदाच्या गुणाकाराइतका असतो. ठीक आहे. प्रॉडक्ट ऑफ एक्स्ट्रीम्स, एक्स्ट्रीम्स म्हणजे अंत्यपदे आणि प्रॉडक्ट ऑफ मीन्स म्हणजे मध्यपदे.
ए इज टू बी इक्वल टू सी इज टू डी यामध्ये एक कथा आहे प्रथम आहे आणि डी कसं आहे शेवटचं आहे, म्हणजेच ए आणि डी कशी अंतिपद आहे आणि बी आणि सी कधी आहे मध्यपद आहेत. ठीक आहे, तर ए बी सी डी मध्ये या चारपैकी कोणते तीन याच्या किमती दिलेल्या असेल तर त्या तुम्हाला उरवरीत याची काय करता येईल आपल्याला पदाची किंमत काढता येईल. ठीक आहे, तर प्रोपोर्शनचे प्रकार असतात, प्रमाणाचे प्रकार एक असतं डायरेक्ट प्रोपोर्शन, दुसरं असतं व्यस्त प्रमाण सम प्रमाण आणि दुसरं काय व्यस्त प्रमाण. इंग्लिशमध्ये डायरेक्ट प्रोपोर्शन, व्यस्त प्रमाणाला इनव्हर्स प्रोपोर्शन. तर डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणजे काय, एखाद्या वस्तूची किंवा व्यक्तीची संख्या वाढल्यास त्याच्याशी निगडीत संख्या असेल ती त्याच्या प्रमाणात वाढत असेल किंवा कमी होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण सम प्रमाण म्हणतो. समजा ठीक आहे, पाच पेनची किंमत 60 रुपये, समजा काय म्हणलं मी पाच पेनची किंमत 60 रुपये, तर 8 पेनची किंमत कसं होईल तुमची नॅचरली वाढणार, म्हणजे किम पेनची संख्या वाढली तर किमतीची संख्या काय होईल तुमची वाढेल, म्हणजे प्रमाण कसं आहे बघा हे सम प्रमाण आहे. वस्तूची संख्या आणि किंमत याच्यामध्ये नेहमी सम प्रमाण असते बघा, संख्या आणि किंमत किंवा दिवसांची संख्या आणि उत्पादनाची संख्या यामध्ये नेहमी सुद्धा सम प्रमाण असतं. जर आपण काम जास्त दिवस केलं तर उत्पन्न आपलं कसं होईल ते जास्त होईल, म्हणजे कामाचे दिवस वाढले तर उत्पन्नाची संख्यासुद्धा काय होईल तुमची वाढेल, म्हणजे प्रमाण कसं आहे सम आहे. त्याचप्रमाणे वेळ आणि अंतर, तुम्ही जास्त तास ड्रायव्हिंग केली तर जास्त अंतर कट कराल किंवा कमी तास ड्रायव्हिंग केली तर तुम्ही किती कमी तास अंतर तुमचं चालून जाईल. ठीक आहे, किंवा इंधन आणि कापलेले अंतर, जास्त पेट्रोल वापरलं तर जास्त ड्रायव्हिंग होईल तुमची अंतर कापाल, कमी पेट्रोल किंवा कमी डिझेल लागलं तर कमी ट्रॅव्हलिंग होऊन जाईल तुमची. या पद्धतीने हे कसे आहेत समप्रमाणाचे काही उदाहरणं दिलेली आहेत, वस्तू आणि त्यांचे वजन किंवा रॉडची लांबी किंवा त्याचे वजन, हे जे उदाहरणं आहेत हे कशाचे आहेत समप्रमाणाची उदाहरणं आहेत. त्याचप्रमाणे आपण जर व्यस्त प्रमाण बघितलं इनव्हर्स प्रपोर्शन, तर यामध्ये काय होतं एखादं जे गुणोत्तरामध्ये एक प्रमाण जर एखादी संख्या वाढत किंवा कमी जाता होत असेल तर समोरच्याच्या दुसरी संख्या त्याच्याशी निगडीत काय होती, जर पहिली संख्या वाढत असेल तर दुसरी संख्या कमी होते, पहिली संख्या कमी होत असेल तर दुसरी संख्या काय होते वाढत जाते, यालाच काय म्हणायचं आपण व्यस्त प्रमाण म्हणतो. बघा, वस्तूची किंवा व्यक्तीची संख्या वाढवल्यास त्याच्याशी निगडीत संख्या काय होते त्या मानाने कमी होते, आणि वस्तूची किंवा व्यक्तीची संख्या कमी झाल्यास त्याच्याशी निगडीत संख्या काय होते वाढते, यालाच व्यस्त प्रमाण असतं म्हणतात. आता उदाहरणं दाखल बघा बघ तुम्ही, कामगाराची संख्या आणि कामासाठी लागणारे दिवस, कामगाराची संख्या जास्त असेल तर कमी दिवस लागेल, कामगाराची संख्या कमी असेल तर कामासाठी आपल्याला दिवस कसे लागेल जास्त लागतील, आहे की नाही. त्याचप्रमाणे गती आणि प्रवासाची वेळ, जर तुमची स्पीड 30 असेल तर तुम्हाला प्रवासाला जास्त वेळ लागेल, 30 जर तुमची 120, 180, 100ची स्पीड असेल तर टाईम कसा लागेल तुम्हाला कमी लागेल, स्पीड वाढली तर वेळ कमी लागेल, स्पीड कमी काय झाली तर वेळ कसा लागेल जास्त प्रमाण, तर त्याला काय म्हणायचं व्यस्त प्रमाण, म्हणजे एखादी क्वांटिटी कमी झाली की दुसरी क्वांटिटी काय होती त्याच्याशी निगडीत जास्त होईल. तसंच घनफळ आणि दाब, घनफळ वाढलं तर दाब कमी होतो, घनफळ कमी झालं तर दाब वाढतो. तर ही 4-5 उदाहरणं जी आहेत ती कशाची रिलेटेड आहे तुमची व्यस्त प्रमाणाशी रिलेटेड आहे. ठीक आहे, आता काही शाब्दिक उदाहरणं आपण या ठिकाणी दिलेली आहेत बघा उदाहरणामध्ये, जर 2 जसे 3, जर 2 जसे 3 इक्वल टू 7 जसे 1 असेल तर एक्सची किंमत काढा, काय करा एक्सची किंमत काढा. जर 2 जसे 3 इक्वल टू 7 जसे 1 असेल तर एक्सची किंमत काढा. तर या ठिकाणी तुम्हाला गुणोत्तराच्या नियमानुसार माहिती काय, अंत्यपदाचा गुणाकार बरोबर काय असतो मध्यपदाचा गुणाकार. ठीक आहे, तर या ठिकाणी या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह केलेले,
तर आपण आपले एक दुसरी एक मेथड आहे आपल्या पद्धतीने आपण असं सॉल्व करू शकतो. कसं सॉल्व करू शकतो? टू इज टू थ्री टू इज टू थ्री ला कसे लिहिता तुम्ही? दोन छेद तीन, दोन छेद तीन इक्वल टू सेवन इज टू एक्स. ठीक आहे, तर समीकरणाचे नियमानुसार सात छेद एक्स आहे, दोन छेद तीन आहे, ती एक्स आपण एक्स साईडला आणलं तर काय होईल? हे एक्स गेले इकडं, तर टू एक्स इक्वल टू तीन, हे काय होतील इकडं समोर जातील, तर काय होईल? सात गुणिले तीन, तर एक्स बरोबर काय होईल मग? सात त्रिक एकवीस, एकवीस छेद दोन. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही समीकरणाचा वापर करून सुद्धा हे गणित सॉल्व करू शकता. किंवा अंत्यपदाचा गुणाकार बरोबर काय असतो? मध्यपदाचा गुणाकार. याप्रमाणे हे उदाहरण तुम्ही सोडवू शकता. त्याचप्रमाणे दुसरं एक उदाहरण आहे काय? थ्री इज टू फाईव्ह इक्वल टू सिक्स इज टू एक्स, तर एक्सची किंमत काढा. तीन जसे पाच असेल तर त्याला तुम्ही कसं लिहिताल? तीन छेद पाच. ठीक आहे, इक्वल टू असतं सिक्स इज टू एक्स, म्हणजे सहा जसे सहा छेद एक्स. एक्स आपण समीकरणाच्या या बाजूला घेऊन गेलो. ठीक आहे, तर तीन एक्स बरोबर काय होईल? पाच गुणिले सहा, सहा पंचे तीस, तर एक्स बरोबर काय? तीस भागिले तीन. तर एक्सची किंमत किती आली या ठिकाणी? दहा आली. तर मध्यपदाचा गुणाकार बरोबर अंत्यपदाचा गुणाकार या पद्धतीने तुम्ही हे गणित सोडवू शकतात. ठीक आहे, तर तीन नंबरचं गणित बघा. रेशो ऑफ लेंथ अँड विड्थ ऑफ अ रेक्टेंगल इज चार जसे तीन. आयताच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर कसे? चार जसे तीन आहे. व रुंदी किती आपल्याकडे मग? छत्तीस सेंटीमीटर आहे. तर आयताची काय करायची तुम्हाला? लांबी काढायची. तर या ठिकाणी लांबी रुंदीचे गुणोत्तर किती आहे? चार जसे तीन. रेक्टेंगल लांबी चार, रुंदी तीन. ठीक आहे, त्याचप्रमाणे मेजरमेंट काय आले? तर रुंदी दिलेली तुम्हाला, रुंदी किती दिलेली आहे? छत्तीस. रुंदी किती दिलेली? छत्तीस आहे. तर लांबी काढायची, लांबी माहीत नाही आपल्याला. ठीक आहे, तर गुणोत्तरात काय होतं? चार जसे तीन इक्वल टू काय होईल तुमचं मग? लांबीचं गुणोत्तर जसं चार जसे तीन आहे तसं मेजरमेंटमध्ये कसं लिहावं लागेल तुम्हाला? लांबी या ठिकाणी एक्स आहे, रुंदी छत्तीस आहे. तर समीकरणानुसार काय केलं आपण? हे तीन या समीकरणाच्या या बाजूला गेले आणि छत्तीस या बाजूला गेले. तर तीन एक्स बरोबर काय झालं मग? छत्तीस गुणिले चार. काटाकाटी केली तर काय होईल? तीन एक तीन, तीन एक तीन, बारा आले, बारा त्रिक छत्तीस आणि बारचो अठ्ठेचाळीस. तर लांबी किती आलेली तुमची? लेंथ ऑफ रेक्टँगल अठ्ठेचाळीस सेंटीमीटर.
ठीक आहे काही नाही, आठवी नवी दहावीला तुम्ही गणित एक सॉल्व केलेले आहेत। तर आपण सध्या दोन गुणोत्तराचा अभ्यास करणार आहोत। ते आपण पूर्वी बघितलं होतं काय डायरेक्ट प्रोपोर्शन किंवा समप्रमाण, जेव्हा एक गोष्ट वाढते किंवा कमी होते ते तिच्याशी संबंधित दुसरी गोष्ट काय होते वाढते किंवा कमी होते, ते अशा गुणोत्तरा किंवा अशा संबंधाला काय म्हणतो आपण समप्रमाण, है की नाही। एक गोष्ट वाढत असेल दुसरी वाढते, एक गोष्ट कमी होत असेल तर दुसरी गोष्ट सुद्धा काय होते त्याच्या रिलेटेड कमी होत जाते, ठीक आहे। व्यस्त प्रमाण मध्ये काय बघितलं होतं, जेव्हा एक गोष्ट वाढते तर त्याच्याशी निगडीत दुसरी गोष्ट कमी होते, किंवा एक गोष्ट कमी होत असेल तर त्याच्याशी निगडीत दुसरी गोष्ट वाढत असेल तर त्याला काय म्हणतात आपण व्यस्त प्रमाण। आता व्यस्त बघा, दोन इलेक्ट्रिशियन 3 दिवसामध्ये 20 पीस निर्माण करतात, दोन इलेक्ट्रिशियन 3 दिवसामध्ये 20 पीस निर्माण करतात, तर इलेक्ट्रिशियनला 30 पीस निर्मिती करता किती दिवस लागेल, दोन इलेक्ट्रिशियन, दोन इलेक्ट्रिशियन 20 पीस 3 दिवस, ठीक आहे। आता सिंगल बघा, एक इलेक्ट्रिशियन 20 पीस करता किती दिवस लागणार आहे, त्याला 6 दिवस लागणार आहे, है की नाही। आपण दोन इलेक्ट्रिशियनला 20 पीससाठी 3 दिवस लागले, तर एक इलेक्ट्रिशियन कमी झाला तर आपल्याला दिवसाची संख्या कशी लागणार आहे, 6 दिवस झाली। आता या ठिकाणी बघा, 6 इलेक्ट्रिशियन 20 पीस करता 6 इलेक्ट्रिशियनला किती लागेल, 1 दिवस लागेल, ठीक आहे। तर अशा पद्धतीचे गणित कसे सॉल्व करायचे याच्याशी काहीतरी थोडे नियम आहे किंवा त्या पद्धतीचे शॉर्टकट्स दिलेले आहेत ते बघा। शॉर्टकट मेथड टू फाइंड प्रपोर्शन अँड इनवर्स प्रपोर्शन, प्रथम त्या राशी समप्रमाण आहेत की व्यस्त प्रमाणात आहेत त्याचं काय करावं लागेल, तुम्हाला वाचून लक्षात घ्यावं लागेल की गणित दिलेल्या ज्या दोन राशी त्यांचे संबंध कसा आहे, सम आहे की व्यस्त आहे। जर ज्या दोन राशी समप्रमाणात असतील तर त्या दोघाच्या समोर वरून खाली असा एकाच दिशेने बाण काढा। समजा दोन राशी असेल, पहिली राशी 2 आहे किंवा पहिली राशी x असेल आणि दुसरी राशी y असेल, प्रमाण जर सम असेल तर वरून खाली अशी रेष मारायची बघा, ठीक आहे। किंवा असं बी होऊ शकतं a/b, असंही तुम्ही दोन्ही पानं असू काढू शकता, वरून खाली किंवा खालून वर, ठीक आहे। बघा, जर त्या दोन्ही राशी सम असेल तर त्या दोघाच्या समोर वरून खाली अशी दिशेचा एक बाण काढा, जर त्या दोन राशी व्यस्त प्रमाणात असतील तर त्या दोघाच्या समोर खालून वर, तर a b हे कसं आहे व्यस्त असल्यामुळं बाण कसा आपला खालून वर गेला आहे आणि वरचं सम xy समप्रमाणात आहे म्हणून x आणि y कसं आहे एक्स पासून खाली वाय रेषा वरून खाली काढलेली आहे। दिलेल्या संख्या अंश आणि छेदामध्ये लिहून काढा, एक्स आणि वाय दोन राशी आहेत, x/y त्यानंतर ते समय का प्रमाणे त्याच्याप्रमाणे तुम्हाला काय तुम्हाला काय करावं लागेल, बाणाची दिशा ठरवावं लागेल।
दोन्ही अपूर्णांक समान दाखवून तिरकस गुणाकार पद्धतीने किंमत काढा. दोन्ही अपूर्णांक समान दाखवून मग नंतर काय करतो तुम्हाला तिरकस पद्धतीने आपण गुणाकार करतो. ठीक आहे, तर या ठिकाणी उदाहरण दिलं बघा, ती कॉस्ट ऑफ 5 बुक्स इज 1500. 5 पुस्तकाची किंमत किती आहे? 1500. फाइंड टोटल कॉस्ट ऑफ 18 बुक्स. 18 पुस्तकाची किंमत तुम्हाला काढायची. 5 पुस्तकाची किंमत 1500, तर 18 पुस्तकाची किंमत काढा. या ठिकाणी पुस्तकाची संख्या एक राशी झाली आणि एकूण किंमत ही दुसरी राशी झाली. कंपॅरिझनसाठी आपल्याला कसे आहे, दोन राशी झाली, पुस्तकाची संख्या आणि एकूण किंमत. आता पुस्तकाची संख्या 5 आहेत, 5 साठी 1500, तर 18 साठी नॅचरली काय लागेल तुम्हाला, जास्त पैसे लागेल. पुस्तकाची संख्या वाढली तर किंमत वाढणार आहे, पुस्तकाची संख्या कमी झाली तर रक्कम कशी लागणार आहे तुम्हाला, कमी लागणार आहे. म्हणजे प्रमाण कसं आहे बघा, समप्रमाण आहे. बघा आता, तर पुस्तकाची संख्या सुरुवातीला 5 लिहिली, नंतर पुस्तकाची संख्या झाली आपली 18. सुरुवातीला 5 होती, नंतर झाली 18, तर बाण कसा वरून खाली आला आपला. ठीक आहे, तसंच एकूण किंमत सुरुवातीला 5 साठी 1500 होती, 18 साठी माहीत नाही आपल्याला, ते आपण कसं म्हणलं, आपण एक्स म्हणलो. आणि समोर इथे लिहायचं बघा, त्याच्यासमोर मांडणी करताना पुस्तकाची संख्या, एकूण किंमत आणि गुणोत्तर कसे, तर गुणोत्तर कसं आहे, तर या ठिकाणी समप्रमाण आहे म्हणून आपले दोन्ही बाण कसे आले, खाली आले. तर मांडणी कशी करताना मग 5/18, तर याची मांडणी केली 5/18, हे एक प्रमाण झालं, आणि 1500/x. तर एक्सची किंमत आता काढायची या ठिकाणी, तर या ठिकाणी काय केलं त्यांनी, व्यस्त क्रिया केली. काय केलं, छेदाच्या ठिकाणी अंश लिहिलं, अंशाच्या ठिकाणी छेद लिहिलं, म्हणजे 18 वर गेलं, 5 खाली आलं, आणि 1500 खाली गेलं, एक्स वर गेलं. ह्याला आपण व्यस्त क्रिया म्हणतो. सुरुवातीला पहिली होती आपली व्यस्त क्रिया, आहे का नाही, म्हणजे अंशाच्या ठिकाणी छेद आणि छेदाच्या ठिकाणी अंश. व्यस्त क्रिया केली आणि त्याच्यानुसार आपण काय केली, मग एक्सची किंमत काढ गेली, ते 1500 तिकडे आल्यावर गुणिले झाली, तर 18 × 1500/5 याचं कॅल्क्युलेशन केलं तर 5 × 3 = 15 हे 300 आला गुणाकार, आणि 1500 × 3 = 5 वाहिले तर 300 भागाकाराला 18 × 3 = 54 उरलेले 2 = 5400. म्हणजे 18 पुस्तकाची किंमत किती आहे तुमच्याकडं, 5400. तर अशी कंपॅरिझन करताना कसं करायचं, की ते समप्रमाण आहेत का व्यस्त प्रमाण आहेत त्याच्यानुसार ठरवून त्याच्यानंतरच आपल्याला काय करावं लागेल, ते गणित सॉल्व करावं लागेल. त्याचप्रमाणे काय आता या ठिकाणी, वेट ऑफ 10 सेंटीमीटर लेंथ आयरन इज 256 ग्रॅम. म्हणजे 10 सेंटीमीटर जो आयरनचा रॉड आहे त्याचं वजन किती आहे, 256 ग्रॅम आहे. जर ही लांबी वाढली आपली, काय झाली ही लांबी वाढली, तर रॉडचं वजन कमी होणार आहे का जास्त होणार आहे, नॅचरली रॉडचं वजन कसं होणार आहे, जास्त. म्हणजे लांबी जास्त झाली तिची रॉडची, वजन जास्त होणार आहे, म्हणून हे प्रमाण कसं आहे आपलं, समप्रमाण आहे. तर कंपॅरिझन कसं होणार आपलं, एक लोखंडाची लांबीची धातूची लांबी असेल त्याची तुकडी लांबी किंवा आयर्नची लांबी, आणि दुसरं काय आपलं वजन. तर सुरुवातीची लांबी 10 होती, 10 असताना त्याचं वजन किती आलं आपलं, 256 आहे. तर 25 असताना किती आहे माहीत नाही आपल्याला, एक्स आहे, पण हे प्रमाण सम आहे, तर आपला बाण कसा आला, आपला खाली आला, असा दोन्ही बाण खाली आले. ठीक आहे, बाण खाली यायचा आला तर अर्थ काय, की 10/25 = 256/x. ठीक आहे, 10/25 = 256/x. तर प्रमाण कसं आहे, समप्रमाण आहे. तर एक क्रॉस मल्टिप्लिकेशन करून प्रक्रिया करून आपण काय करू शकतो, एक्सची किंमत काढलो, इथे या ठिकाणी व्यस्त क्रिया झालेली बघा. ठीक आहे, व्यस्त क्रिया झाली आणि त्याप्रमाणे एक्स एका बाजूला घेतलं तर आपलं उत्तर किती आलं, 640 ग्रॅम. उत्तर कसं आलं आपलं, हे 640 ग्रॅम. तर प्रमाण सम असेल तर बाण कसा खाली घेऊन
त्याच्याप्रमाणे आपल्या गुणोत्तराची मांडणी करायची. आता या ठिकाणी प्रमाण कसं आहे आपलं व्यस्त आहे बघा आता. ठीक आहे, 30 वर्कर्स कॅन कम्प्लीट अ वर्क इन 25 तास. 30 वर्कर काय करते एक काम 25 तासात पूर्ण करायला लागलेत. फाइंड द नंबर ऑफ वर्कर्स रिक्वायर्ड टू कम्प्लीट द वर्क इन 15. एक काम 30 व्यक्तीकडून कामगाराकडून करायलो तर त्याला आपल्याला किती तास लागले 25 तास. पण आपल्याला ते काम काय करायचे 15 तासातच पूर्ण करायचे तर तुम्हाला किती वर्कर्स लागणार. ठीक आहे, तर कामगाराची संख्या 30 होती त्यावेळेस तुमचे कामाचे तास काय झाले 25 होते. आता कामगाराची संख्या माहीत नाही आपल्याला आणि काम कसं करायचं आपल्याला हे 15 तासात पूर्ण करायचे. म्हणजे कामगाराची संख्या वाढली तर कामाचे तास कमी होणार आहे. या ठिकाणी कामाचे तास आपल्याला कमी करायचे म्हणून कामगाराची संख्या कशी वाढणार आहे वाढणार आहे. तर हे कसं झालं आपल्याला रेशो कसा होईल कामाचे तासाचं व्यस्त प्रमाण खालून वर जायचं आणि कामगाराची संख्या वरून खाली घ्यायची. ठीक आहे, तर प्रमाण कसं आहे आपलं व्यस्त प्रमाण आहे. तर मांडणी करताना कसं बघा 30/x = 15/25. 15/25 ठीक आहे. बघा हे 30 आणि एक्स एकाकडे एक आहे आणि इथं प्रमाण कसं आहे व्यस्त असल्यामुळं बाण आपलं वरून खाली का नाही म्हणून 15 वर घ्यायचे 25 खाली घ्यायचे. तर एक्सची किंमत काढली तर तुमचं उत्तर कसं येणार आहे 50. बरं, कसं येणार आहे हे 30/ या साईडला गेले गुणिले झाले 25 × 30/15. 15 × 15, 15 × 30, 25 × 50. तर 50 कामगार लागेल तिथे तुम्हाला ते जर काम आपल्याला 15 तासात पूर्ण करायचे असेल तर. ठीक आहे, तर व्यस्त प्रमाणाची मांडणी करताना बाण काय करायचं खालून वर एका करायचं एका याचा दुसऱ्या राशीचा. नाईन्टी वर्कर्स कॅन कम्प्लीट वर्क इन फोर्टी टू डेज. एक काम पूर्ण करायला 90 वर्करला 42 दिवस लागतात. तेच काम काय करायचं आपल्याला 20 वर्करच्या ह्याच्याने करायचं तर किती दिवस लागतील म्हणजे 90 ला 42 दिवस लागत होते. 20 कामगाराला कामगाराची संख्या कमी झाली दिवसाची संख्या कशी वाढणार आहे तुमची वाढणार आहे म्हणून प्रमाण कसं आहे आपलं हे व्यस्त प्रमाण आहे. कसं प्रमाण आहे व्यस्त बघा कामगाराची संख्या कामाचे दिवस 42. ठीक आहे, तर आता पहिली राशी कशी आहे कम्पॅरिझन करायची असल्यामुळं 90 या राशीचा वरून खाली घ्यायचा ॲरो. 90 सुरुवातीला होते नंतर किती झाली 20 झाले. कामाचे दिवस किती होते इथं 42 होते नंतर किती ते माहीत नाही ते नॅचरली हे कसे वाढणार आहे एक्सची संख्या 42 जास्त असणार आहे म्हणून हे कशाप्रमाणे व्यस्त आहे त्याच्यामुळे ह्याचं बाण वरून खालून वर गेलं आहे बाण. ठीक आहे, तर मांडणी करताना 90/20 = 90/20 काय होईल या ठिकाणी आता 42/x नाही तर बाण उलट आहे ना खालून वर गेलाय म्हणून 42. ठीक आहे, तर बघा एक्स एका साईडला गेलं आणि 42 गुणिले 90/20 00 कटलं 1/2 आणि 42 भागलं तर 21, 21 × 9, 21 × 9 = 89 असे तर तुमचं उत्तर किती आलं 189. तर फक्त लक्षात ठेवायचं आहे की प्रमाण सम आहे का व्यस्त आहे त्याच्याप्रमाणे आपल्या गणिताची मांडणी करायची आणि गणित आपलं पूर्ण करायचं. तर या ठिकाणी आपण दोन राशीच्या सम आणि समप्रमाण आणि व्यस्त प्रमाणाच्या बाबतीत अभ्यास केला.
ज्यावेळेस तीन राशी असेल तर अशा राशीच्या वेळेस आपण काय करू, काय करता येईल ते पाहू, तर ते आपण पुढल्या पिरियडला बघूया, ठीक आहे। त्याप्रमाणे तुम्ही काय करा, तुमच्या याच्यामध्ये काही उदाहरणं दिलेत, त्या उदाहरणाची प्रॅक्टिस करा, ठीक आहे। तर आज आपण इथं संपूया आणि या ठिकाणी खाली काही गणित दिलेले आहेत, ते पण तुम्ही प्रॅक्टिस करा। मी तुम्हाला याची PDF देतोय नोट्सची, ठीक आहे। तर आज या ठिकाणी आपण संपूया।